एकदा काय झालं, कोंबडीच्या पिल्लांना रव्याचे लाडू खाण्याची खूप इच्छा झाली. त्यांनी ठरवलं आपणही आईला लाडू करायला सांगायचं. आणि त्यांनी हट्ट धरला आईपाशी, आम्हालाही रव्याचे लाडू खायचेतच. मग कोंबडीच्या पिल्लांना मिळाले का रव्याचे लाडू? रविवारची सुट्टी होती. दिनूच्या आईनं लाडू केले होते. दिनू खिडकीत बसून लाडू खात होता. त्याला एकदम कुकूच कु असा आवाज ऐकायला आला. त्यानं चटकन आवाजाच्या दिशेनं पाहिलं तर काय, एक कोंबडी आणि तिची सहा पिलं खिडकीखाली दाणे टिपत होती. पायाने माती मागे सारीत आणि भरभर भरभर दाणे टिपत. एकच दाणा उचलण्यासाठी सर्वांची घाई गडबड चालली होती. दिनूला खूपच गंमत वाटली. त्यानं काय केलं, आपल्या लाडवातला एक तुकडा खाली टाकला. असं करत त्या तुकड्याचा त्या पिल्लांनी फन्ना उडवला. त्या पिल्लांना लाडू फारच आवडला. ती नाचत बागडत घरी आली. ए आई, आपल्याकडे कर ना लाडू, काय छान लागतात. अरे बाळानो, लाडू नुसते नाही होत, त्यासाठी सामान लागत. ते कोण आणणार? रवा, साखर, तूप सगळं आणायला हवं. आम्ही आणतो सामान. मग सगळे गेले वाण्याकडे. कशाला आलात, तुम्हाला काय हवाय? रवा द्या मुठभर, साखर द्या पसाभर, जोडीला द्या तूप, लाडू करू खूप खूप. वाण्याला फारच मजा वाटली. त्यानं सर्व सामान दिलं. पिलं सामान घेऊन घरी आली. सामान ठेवा भिंतीशी, मी माझं काम आटोपते आणि मग लाडू करते. हा, तोवर तुम्ही खेळा. पिलं गेली खेळायला, आई गेली कामाला. इतक्यात एक उंदीर आला. त्याला लागली होती भूक. त्यानं रवा खाऊन टाकला. मुंगीताई मैत्रिणींना घेऊन आली. तिनं साखर फस्त केली. मनी मावशीला तुपाचा वास आला. तिनं तुपाचा चट्टा मट्टा केला. कोंबडी आली. पाहते तर काय, सर्व सामान गायब. पिलं आली तर लाडूच नाहीत. पण ती पिलं रडली बिडली नाहीत. दुसऱ्या दिवशी पुन्हा सामान आणलं. पण पुन्हा तोच प्रकार, लाडू झालेच नाहीत. पिलं पुन्हा दुकानात गेली. आता काय पाहिजे? रांगोळी द्या मुठभर, मीठ द्या पसाभर, जोडीला द्या चुना, शिक्षा करू चोरांना. मग सगळं सामान घेऊन पिलं घरी आली. सामान स्वयंपाकघरात ठेवलं आणि आपण लपून बसली. थोड्या वेळानं उंदीर मामा आला. रवा समजून रांगोळी खाऊ लागला. कचकच शी शी थू 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 असं करत पळून गेला. मुंगीताई मैत्रिणींना घेऊन साखर खायला आली आणि मीठ खाऊन शी शी थू थू खारट खारट असं म्हणत पळून गेली. मनी मावशी आल्या. त्यांनी तूप म्हणून चुनाच खाल्ला. म्याऊ 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 असं करत त्या गोलगोल नाचल्या. हाय 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 हाय, तोंड भाजलं तोंड भाजलं असं म्हणत पळाल्या. पिलं मात्र कशी फजिती झाली म्हणून खो खो हसत सुटली. पिलं परत दुकानात गेली. वाण्याला म्हणाली, रवा द्या मुठभर, साखर द्या पसाभर, जोडीला द्या तूप, लाडू करू खूप. मग सामान घेऊन पिलं घरी आली. मग कोंबडीताईनं लाडू केले. पिलाने खूप खूप लाडू खाल्ले. आई गो, जिनूच्या घरी पण असेच लाडू होते. आम्हाला लाडू खूप खूप आवडले. Click on the bell icon to get regular updates from Venus. For more entertainment, log on and subscribe to www.youtube.com/VenusKidsWorld.